न्हंयांचे राष्ट्रीयकरण, तियात्रांचेर जीएसटी, कोल हँडलींग, गार्बेज डंपींग सायट, बीच क्लिनींग असले कांय इश्यू घेवन कोलवाची ग्रामसभा जाली. कोलवेकारांक नवे पंचायत करूंय जाय. The garbage is not properly cleared, and the health, because health center, because tourists are any time they can happen something, there is no health center at a Kolwa, so it should be health center at Kolwa Beach. एक रेजोल्यूशन पास करूंक मागता पंचायता नांवान, आमच्या इंडिविज्युअल नांवान मूव बाय द पंचायत. ओके, नो प्रॉब्लम, आय वील मूव द रेजोल्यूशन दॅट जीएसटी तियात्र नाटक अँड ऑल द आयटम्स ऑफ द कल्चरल अँड ट्रॅडिशनल आर्ट आर टू बी एक्झेम्प्टेड फ्रॉम जीएसटी. मेन फळे रेजोल्यूशन घेतला ते ओपोजींग ऑफ नॅशनलायज ऑफ रिवर अँड कोल हँडलींग. सो मी त्या लोकांचो मेन सेन्सिटिव्ह इश्यू म्हणतात तो सारखो लोक पहिले जायते लोक ती साईन मान गेले हो ते ओपोज करतात सारखं. सेकंड गार्बेज किती इश्यू आशिल्लो? गार्बेज इश्यू आहा तो म्हणजे गार्बेज आम्ही ऑली पंचायतान एक अपॉइंट केलेलो असा ड्राय गार्बेज करतो डोर टू डोर. हां तो ते म्हणजे रस्त्यावर हा रस्त्याची हा कालेक करता पण म्हाका डंपिंग प्लेस ना. पंचायतीन जायते प्लेस आयडेंटिफाय केल्ल्यो पूण त्यो पोल्युशन बोर्डान रिजेक्ट केल्यो. बीच क्लिनिंगाची बीच क्लिनींग आतां हांवें पयर आतां डायरेक्टराक फोन मारलो फोनाची तो म्हाका सांगलो दृश्टी पळय कोण तेजे म्हाका कितें एक्सपायर्ड जाल्लें आहा त्यो आतां रिन्यूवल जातलो आनी ते आतां काले कोतले सांगलो तेका तियात्रा लागून ते जीएसटी पडलेलो ते बी हें करपाक काळपाक सो आतां ते फॉर्म आतां कालचे लोकल आमचे ते गोवमेंटाची दंड मात न्हू ते गोवमेंटान तेका माला ते कांय सांगूंक ना. सो तेका पंचायत ला मातशें माडोवपाक गेल्या वीथ मेडोन दिसता सोल्या सेम आहा थिंगाचो हय आहा थिंगाचे फिर आनी आनी एअरकडेन वयतलो जाल्यार थंय आतां लँड एक्विजिशन प्रॉब्लेम भरपूर आहा आनी खंय आमचें लँड एक्विजिशन केल्लें तें ऑलरेडी एनजीटी पडलें आसा. सो आनी आमकां आहा तेजेरी आमी फादराक मातशें एक्सटेंड करतले ती ग्रावंड ग्रावंड हें ग्रावंड पंचायत घर वयर हें आहा आमचें मिटींग हॉल आनी तेजे वयर लायब्ररी. माय धूस पोबरीस गोंयकारांनी नुवेचें फेस्त मोठ्या उमेदीन मनयलें. कितल्याशाच लोकांनी सायबीणमायेचें बेसाव घेतलें. नुव्या बरोबर कोरली पेना दे फ्रांस सायबीणीचें फेस्त मोठ्या उमेदीन जालें. पळयात गोंयची फेस्तां. गोंयांत सायबिणीची फेस्तां चड बरी करता. कित्याक तो आमकां मोग आहा सायबिणीची आवय कशी ती सुरगेची आनी हो मोग आहा म्हणून लोक सायबिणीचें फेस्त येयलें म्हणटकच चड उर्बेन भरता आनी अदीक बरें करता आनी जायतो लोक हाजीर गोंयांत जावं फेस्तां. पंचायत स्टाफाक कॉमन कॅडरांत हाडचे म्हण गोवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असोसिएशनाची मागणी. हे सी आनी डी टायप कर्मचारी खंय पंचायतीच्या खुस्तार स्वताची भर घालपाची कामां करता म्हण असोसिएशनाक दुबाव. त्या भायर पंचायत सेक्रेटरी आनी एलडीसीचो पगार एकूच. पंचायत सेक्रेटरीचो वर्कलोड चड, तांचो पगार खंय वाडोवचो म्हण तांची मागणी. शेनवारा तांची बसका जाली. आनीक दुसरें म्हटल्यार
पंचायत स्टाफ आसता जे लोकल्स आसता हेजे आसना ते म्हणजे कॉमन कॅडर आसना ते ट्रान्सफरेबल आसना आणि ते लोकल्स असलेल्यान त्यांचा सेल्फ इंटरेस्ट असता प्रत्येक पंचायतीन किती किती प्रपोजल्स येतात पण ते सगळे ते पळून एक एक पावट असे दिसून येतात की हे स्टाफ विथ देअर सेल्फ इंटरेस्ट किती किती लिपूक शकता थोडे इन्फॉर्मेशन आणि आरटीआय इन्फॉर्मेशन लिखून पंचायत सेक्रेटरीज पळय दिता तातूंतल्यान रॉंग इन्फॉर्मेशन पब्लिकाक वचून तांचेर एक्शन जावपाचे पॉसिबिलिटीज आसता हो एक इम्पॉर्टंट इशू आहा आणि हाका लागून पंचायत सेक्रेटरीक जायते कोर्टांनी जायते हितून फेस करचे पडटा हाचेर आमी गव्हर्मेंटा कडेन हो एक इशू घेवन हाचेर हो पळय पंचायत क्लार्क पळय आहा वो प्युन्स आहा वो कॉमन कॅडर करून तांच्यो ट्रान्सफरी बेगिनातल्या बेगीन करच्यो आणि तांकां पंचायत सेक्रेटरीक एक आपल्याची ड्युटीज बरे प्रमाणे डिस्चार्ज करूंक मेळचे हो एक इशू आमी इमिजिएटली गव्हर्मेंटा कडेन मांडलेले. घेऊया एक ब्रेक.